गणेश उत्सव म्हणजे नव चैतन्याचा नव्या ऊर्जेचा सण। याच गणेश उत्सवाच्या निमित्ताने अनेक मंडळांच्या वतीने आपली परंपरा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकप्रबोधनाचे उपक्रम देखील राबविले जातात। नागपुरात देखील अशाच मंडळांपैकी एक असलेले तात्या टोपे नगर नागरिक मंडळाच्या वतीने यंदा शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 वर्षानिमित्त दुर्गराज किल्ले राजगड आणि शिवतीर्थ किल्ले रायगड या दोन किल्ल्याच्या प्रतिकृती साकारल्या आहे। या उपक्रमाविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। की गणेश उत्सवातूनच आपण काहीतरी समाज प्रबोधन करू शकतो हे लोकमान्य टिळकांनी हे कार्य सुरू केलं आणि त्याच धर्तीवरती तात्या टोपे नगर नागरिक गणेशोत्सव मंडळ ह्या पोरांनी असं ठरवलं आणि यांचं दरवर्षीच काहीतरी आगळं वेगळं असं काहीतरी कार्य असतं, समाज प्रबोधनाचं कार्य असतं आणि यावर्षी या मंडळाचं हे 47वं वर्ष आहे। त्यानिमित्त 350 राज्याभिषेकाचं वर्ष आपण साजरं करावं अशी आगळीवेगळी संकल्पना या युवा पिढीच्या मनात आली आणि ही पोरं सगळी माझ्याकडे आली आणि त्यांनी म्हटलं की आपल्याला किल्ल्यांच्या प्रतिकृती करायच्या आहेत। त्यांच्या डोक्यात होतं आपण 3-4 किल्ले करू, पण पाऊस आणि हे सगळं बघताय ते सगळं कठीण असतं, म्हणून आपण छत्रपती शिवरायांचा जो जाज्वल्य इतिहास आहे तो राजगड ही पहिली राजधानी ते रायगड ही महाराजांची दुसरी राजधानी ह्या दोन किल्ल्यांच्या प्रतिकृती आपण इथे साकारायचा प्रयत्न केलेला आहे। आणि यानिमित्त महाराजांचा इतिहास युवा पिढीसमोर आणि अर्थात नागपूरकरांसमोर यावा हा या मंडळाचा उद्देश। साधारण 1 तारखेला आम्ही काम सुरू केलं, 1 ते 15 तारखेपर्यंत काम कंटिन्युअस चालू होतं आणि त्याच्यानंतर ॲडिशन्स काहीतरी चालूच असतात, बॅनर्स लावणं, आजूबाजूची सजावट करणं वगैरे वगैरे। आणि संध्याकाळच्या वेळेस आपण इथे खास इथे पूर्ण लाईटिंग असतं किल्ल्यावरती आणि एक आपण ऑडिओसुद्धा चालवतो की ज्यामध्ये या दोन किल्ल्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकेल, मग या किल्ल्यावर घडलेल्या घटना कुठल्या, राजगडाचं महत्त्व किती आहे, महाराजांचं 24 वर्षाचं आयुष्य राजगडावरती गेलं आणि मग 72 पासून तर 80 पर्यंत महाराज रायगडावरती होते, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यावर घडलेल्या घटना या आपण त्या ऑडिओ स्वरूपात लोकांसमोर ठेवतो। इथे आपण मोठे नकाशेसुद्धा आजपासूनच लावणार आहे की जेणेकरून लोकांना ती आपली कलाकृती आणि ॲक्च्युअल प्लॅन तो कम्पेअर करता येईल। नागपूरकरांना इतकंच आव्हान आहे की ह्या मंडळाच्या युवा पिढीने इतका मोठा प्रयत्न केलेला आहे तर त्यांना दाद द्यायला म्हणून सर्व नागपूरकरांनी जास्तीत जास्त संख्येने या गणपतीचं दर्शन घ्यावं आणि त्यानिमित्त या दोन्ही कलाकृतींचं दर्शन घ्यावं, दुर्गराज राजगड आणि शिवतीर्थ रायगड। मंडळी, मंडळाचं हे 47वं वर्ष, तसंच छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं हे 350 वर्ष, या गोष्टींचे औचित्य साधून मंडळाने यावर्षी किल्ले दुर्गराज राजगड व शिवतीर्थ रायगड या दोन भव्य किल्ल्यांची निर्मिती दुर्गाभ्यासक प्रफुल्ल माटेगावकर यांच्या सहाय्याने मंडळात केली आहे। या किल्ल्यांचे भौगोलिक व ऐतिहासिक महत्त्व जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी या किल्ल्यांना जरूर भेट द्यावी ही आग्रहाची विनंती। गणेश उत्सवाच्या निमित्ताने गडकिल्ल्यांचा प्रसार प्रचार आणि त्यावर घडलेला रोमहर्षक इतिहास सर्वांना ज्ञात व्हावा हा या मंडळाचा मुख्य हेतू आहे। नागपूरहून विशाल देवकर, न्यूज 18 मराठी।